नमस्कार मित्रांनो, आज आपण आता 7वी मधल्या विज्ञान विषयाची अनुकूलन याच्याबद्दल माहिती पाहू. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये बदल दिसून येतात. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या त्वचेवर वेगळेपणा दिसून येतो. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. बेडूक बदक यांच्या पायांमध्ये पडदे असल्याने त्यांना पायांचा व लहाने उपयोग होतो. बदक पाणकोंबी अशा पक्ष्यांचे पिसे व पंख तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओळखून जाते. बेडकांच्या पायातील बोटांमध्ये पडदे असतात. बेडकांची त्वचा बुळबुळीत असते आणि बेडकांचे डोके त्रिकोणी असते म्हणून तो पाण्यात सहज पोहतो. बेडूक पाण्याखाली आणि जमिनीवर असताना नाक व फुसफुसाद्वारे श्वास घेतो म्हणून तो दोन्ही ठिकाणी राहतो. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ तेला गवतास लपण्यास मदत करते. जंगली कुत्रा वाघ सिंह यासारखे मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात. त्यांना नख्या असतात. ह्या प्राण्यांना अनुकुचित द्वार सुळे असतात. वाघाच्या पायाच्या तळव्यांना गादी असते त्यामुळे त्याची चावूल भक्षात लागत नाही म्हणून भक्षात पकडता येते. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूला असते त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक असतात. तसेच त्यांचे खुरही मजबूत असतात त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूरवरील अंतराचे वेधही घेतात. हरिण काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतीचे खोडे खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. धन्यवाद. माझा विज्ञानचा अनुकूलनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि कुबेर क्लासला सबस्क्राईब करा. धन्यवाद.